आज आपण चक्रवाढ व्याजाचे सूत्र शोधूया मागच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रवाढ व्याजाबद्दल शिकलो चला आता चक्रवाढ व्याजाचे सूत्र शोधूया समजा मुद्दल वन दोन वर्षांच्या वर्षाकाठी आठ टक्के दराने कर्ज घेतले आहे चला यात चक्रवाढ व्याज शोधूया प्रथम वर्ष एस आय वन बरोबर पी वन गुणिले आर गुणिले एक भागिले शंभर बरोबर पी वन गुणिले आर भागिले शंभर असेल आणि ए वन वन बरोबर अधिक अधिक एस आय असेल म्हणजेच गुणिले आर भागिले शंभर बरोबर पी वन कंसात एक अधिक आर भागिले शंभर असेल अशा प्रकारे पहिल्या वर्षाच्या शेवटी रास दिली जाईल ए वन बरोबर पी वन कंसात एक अधिक आर भागिले शंभर ही रास दुसऱ्या वर्षासाठी मुद्दल असेल म्हणजेच पी टू बरोबर ए वन बरोबर पी वन कंसात एक अधिक आर शंभर असेल दुसऱ्या वर्षासाठी टू बरोबर पी टू गुणिले आर भागिले शंभर पी टूसाठी आपण पी वन कंसात एक अधिक आर भागिले शंभर लिहू शकता म्हणून एस आय टू बरोबर पी वन कंसात एक अधिक आर भागिले शंभर गुणिले आर भागिले शंभर ह्यासह आपल्याला मिळेल एसआयटू बरोबर पी वन गुणिले आर भागिले शंभर गुणिले कंसात एक अधिक आर भागिले शंभर आणि दुसऱ्या वर्षाच्या शेवटी एकूण रास ए टू असेल पी टू अधिक एसआय टू आपण पी टू आणि ची मूल्य खालीलप्रमाणे लिहू येथे जर आपण पी वन कंसात एक अधिक आर भागिले शंभर सामायिक केले तर आपण लिहू शकतो ए टू बरोबर पी वन कंसात एक अधिक आर भागिले शंभर गुणिले कंसात एक अधिक आर भागिले शंभर कंसात एक अधिक आर भागिले शंभर कंसाचा घात दोन आपण पाहतो की पहिल्या वर्षाची रास म्हणजे अमाऊंट मध्ये एक अधिक आर भागिले शंभरचा घात एक आहे दुसऱ्या वर्षाच्या रासमध्ये घात दोन आहे तर आता आपण सांगू शकतो की आम्हाला तिसऱ्या वर्षाची रास शोधायची असेल तर सूत्र काय असेल विचार करा बरोबर सूत्र असेल त्याचप्रमाणे आपल्याला एन वर्षांच्या कालावधीसाठी रास शोधणे आवश्यक असेल तर आपण सूत्र लिहू शकता ए एन बरोबर पी वन कंसात एक अधिक आर भागिले शंभर कंसाचा घात एन साधारणपणे आपण ते ए बरोबर पी कंसात एक अधिक आर भागिले शंभर कंसाचा घात एन असे लिहू शकतो जेथे पी मुद्दल आहे आणि ए रास आहे आता आपण मुदतीच्या शेवटी प्राप्त झालेल्या रकमेमधून पहिल्या वर्षाची मुद्दल वजा करून चक्रवाढ व्याज शोधू शकतो सी आय बरोबर ए वजा पी आता समजा पी बरोबर रुपये पाच हजार आर बरोबर दहा टक्के प्रतिवर्ष आणि एन बरोबर दोन वर्षे घेऊन आपण चक्रवाढ व्याज मिळवू इच्छित असाल तर आपण ते सूत्र वापरून शोधू शकता ए बरोबर पी कंसात एक अधिक आर भागिले शंभर कंसाचा घात एन बरोबर रुपये पाच हजार गुणिले कंसात एक अधिक दहा भागिले शंभर कंसाचा घात दोन बरोबर सहा हजार पन्नास रुपये आता सी आय बरोबर ए वजा पी बरोबर रुपये सहा हजार पन्नास वजा रुपये पाच हजार बरोबर रुपये एक हजार पन्नास आहे या प्रकारे आपण सूत्राद्वारे चक्रवाढ व्याज शोधू शकतो तर आज आपण चक्रवाढ व्याजाचे सूत्र शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणांमधून चक्रवाढ व्याजाबद्दल अधिक शिकूया